विश्वसंवाद केंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या आद्य पत्रकार देवश्री नारद पुरस्कार 2024 ची घोषणा करण्यात येत असून यंदा विभिन्न 7 श्रेणींमध्ये पत्रकारितेच्या उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना सन्मानित केले जाणार आहे. विश्वसंवाद क्षेत्राचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार निवड समितीने खालील व्यक्तींची पुरस्कारासाठी निवड केली आहे. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि 11,000 रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सिटीझन जर्नलिस्ट या श्रेणीत 2 पुरस्कार देण्यात येणार असून यात प्रत्येकी 5,000 रुपये रोख पारितोषिक दिले जाणार आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये प्रिंट मीडियासाठी मंदार मोरोणे, इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी स्नेहल जोशी, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसाठी मनाली खांडेलवाल, व्हिडिओ व फोटो जर्नलिस्टसाठी अनंत मुळे, जागरण पत्रिकासाठी मुलांचे मासिक पोर्टल व वेबसाईटसाठी द लाईफ नागपूर व सिटीझन जर्नलिस्टसाठी उमाशंकर श्रीनिवासन व डॉक्टर हर्षवर्धन कांबळे. या पुरस्काराचे वितरण शनिवारी 29 जून रोजी मिसोसा सभागृह चिटणीस सेंटर येथे संध्याकाळी 5:30 आयोजित समारोहात केले जाणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख प्रदीपजी जोशी उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार निवड समितीमध्ये सुधीर पाठक, विनोद देशमुख, मोईज हक, आसावरी शिणोलीकर, कार्तिक लोखंडे, मंजुषा जोशी आणि डॉक्टर लखेश चंद्रवंशी यांचा समावेश होता. दरवर्षीप्रमाणे उद्या शनिवारी 29 तारखेला विश्वसंवाद केंद्रातर्फे नारद जयंतीचा कार्यक्रम होतोय. हा कार्यक्रम चिटणीस सेंटरला होणार आहे आणि यामध्ये आपण 7 श्रेणीमधल्या पत्रकारांना आणि 1 सिटीझन जर्नलिस्ट यांना पुरस्कार देणार आहोत. प्रिंट मीडियाचा पुरस्कार महाराष्ट्र टाइम्सचे मंदार मुरोणे, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मध्ये सुदर्शन टीव्हीच्या स्नेहल जोशी, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरमध्ये माइंड युअर लॉजिकच्या मनाली खंडेलवाल, व्हिडिओ आणि फोटो जर्नलिस्टमध्ये तरुण भारतच्या अनंत मुळे, जागरण पत्रिकेमध्ये मुलांचे मासिकचे संपादक जयंत मोडक, पोर्टल आणि वेबसाईटमध्ये द लाईव्ह नागपूरचे संस्थापक संपादक हिमांशु पंडित यांना पुरस्कार देणार आहोत. हे पुरस्कार 11,000 रुपये, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असं राहणार आहे. तर सिटीझन जर्नलिस्टला जो पुरस्कार आहे तो उमाशंकर श्रीनिवासन आणि डॉक्टर हर्षवर्धन कांबळे यांना देणार आहोत. हा पुरस्कार प्रत्येकी 5,000 रुपयाचा राहणार आहे. कधीही अर्ज बोलवत नाही, पण साधारणपणे मागच्या वर्षीचा पुरस्कार मिळवणारा एक जण आणि अजून 4-5 जण असे त्याच्यामध्ये असतात. यावर्षी त्याच्यामध्ये मोईज हक होते जे डिपार्टमेंट ऑफ जर्नलिझमचे प्रमुख आहेत, आसावरी शेणोलीकर आणि कार्तिक लोखंडे हे दोघं हितवादचे आहेत, विनोद देशमुख माझे सहकारी हे होते, मंजुषा जोशी आणि मी स्वतः होतो, डॉक्टर लखेश चंद्रवंशी हे मागच्या वर्षीच्या पुरस्कार विजेत्यांपैकी एक होते. क्या हुआ बहू? उमा, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.